बरोबर आहे का? मग उलाय बारे तर आवरा भाऊ बरा नसतं आणि कुठं निघला तिला निघला झाला तर पिट चोरला का झाला जोलो चिप्स खाली तवा आणि टिकाली नव्हती तर आता टिकाली इकडे एक फूल आहे स्वागत आहे चला तर असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून डेली नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील चला तर पाय वगैरे भरून घेऊ गणपती बाप्पा अरे इकडे आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक वेळा माते की जय चला फूल वगैरे आणू आणि पाय भरून घेऊ हा इकडे एक फूल आहे आणि इकडे एक फूल आहे गाय आताच मस्त पाय वगैरे पडून झाला आणि आज वारा बघा कसला भारी सुटला आहे बघा वातावरण पण एकदम ठणठण थंडी थंडी मस्त थंडी थंडी लागते आणि निकेताने आज मस्त रेसिपी बनवली निकेता काय काय बनवलं सांग माकड्यांचा रस्सा आणि माकड्या फ्राय हा का मग दाखवशील आम्हाला आम्हाला सर्वांना दाखवतल विचारू यांनी कसं बनवलंय काय काय दाखवून साधं सिंपल आपलं साधं सिंपल कसल्या माकले आहेत छोट्या गावात आले का काय बोलत लिंबू टाकून खाल्यावर मस्त लागतात हा का ट्राय करून बघूया चला लवकर जेवूया भूक चला आता मस्त जेवून घेतो बघूया कसं लिंबू विंबू टाकून लागते तुम्ही काय काय टाकलं त्याच्यात असं बनवताना म्हणजे पहिला धुवून घेतल्या मस्त हळद मीठ हिंग गरम मसाला धना पावडर आणि आपला मसाला आणि शाही तर काय काश्मीरी मसाला पण टाकला थोडासा आणि मग मिक्स करून लसूण मिरची त्याच्यात फ्राय केल्या एकदा वास्कर मसाला आणतो पण ते पण मसाला भारी आहेत चला आता मस्त जेवण घेतो बघूया टेस्ट कसे आहे काय जे बघा तर माकडे आणले बाहेर या वेगळे माकडे त्या काय यांना बोलतात मला नाव नाही आठव हम बघूया कसे उ बोलत होते ना कशा आवरा भारी भारी हे केने समजा नाही खरोखर भारी आहेत अजून कालोनांची पण दाखवते काय जे बघा कालोनांची माकली कालोनची भारी आहे तळलेली मला जास्त पडतो तळलेली कशी भारीच लागते काय नाही केदा तू काय बोलणार तुम्हाला तळलेली लागतंय नाही तर बनकर जास्त करत अशी तळली तुमच्यासाठी ओके जीव आहे तवरा तुझ्या आणि मस्त आहे की जेतराल बघत बघत जेवतो ना ती मस्त एन्जॉय करतो कुठं जावचा जावचा कुठं माऊच आहे मग गाडी ये कपडे कशाला घेतलेस मग कपडे कशाला घेतलेस कशाला माऊला माऊला कपडे घेतलेस तू नाही तुझे आहे का पॅन्ट कुठं आहे मग पॅन्ट काली माऊ गेली तिच्या घरी नाही गेली आयरोलीला गेली मामी माऊ मामाचे नाही ती आता मामाच्याशी गेली न गेली फोन कर तिला फोन कर ज्या मम्मीला सांग जा फोन कर हा जाऊ जा मम्मीला सांग जा फोन कर कशाला आणला तो कशाला आणले तो कशाला आणले तो फोन
काय माऊ माऊ कुठे आहे आई गेली घरी गेली गेली कुठे माऊ कुठे माऊ कुठे आहे माऊ दाखव माऊ माऊ दाखव माऊ गाईज आता मस्त पनवेलला जायचं आहे. अरे या काय निस्त आपलं पनवेलला जायचं तरी मेकअप करतय. जर मेकअप करते देख रील्स पण होऊन जाऊ दे. काय बोलतो काय चाललंय आता पनवेलला काय खरेदी करायचं आहे रे. पनवेल खरेदी करायची आहे. चला गणपती बाप्पा मोर्य मंगलमूर्ती मोर्य. गाय आलो ना आता मस्त की कुशूला न्यायला कारण की आता 2:30 आलं कुशूला टाइम झालाय म्हणून पनवेलला जायच्या अगोदर पहिले कुशूला न्यायला आलो आणि कुशूला घेऊन पहिले घरी जाऊ कुशूला ठेवू आणि आम्ही दोघं जाऊ पनवेलला. किती टाइम लागेल आपल्याला पनवेलला? दिवस बरोबर बोलीला सोबत आणली का दिवस. काय जेव्हा कुशूबाई आलाय मम्मीसला बघून हसत हसत आलाय नाही तर मग हजार का तोंड करून येत आहे. स्कूल मधून आल्यावर आम्ही चाललो लैला. पार्टनर कुठे आहे तुझं? कनाला. अरे काय आज काय शिकवला? कनाला कुशूचे पार्टनर कसे बघतात काही मैत्रिणी कुशूच्या? अरे कुशूला कधी वरटन तुला माहितीये का करत आता ये बघा ये कुशूचे पार्टनर. अरे कधी त्यांना मला वाटत माहितीये का व्हिडिओ बघतस ना काय त्यांचा प्लॅन चाललाय मना टाकून जायचा. कुशूला न्यावाला पण काय काय झालं बर्थडे आहे 31 लास्ट 31 डिसेंबरला ना आजच जावचा प्लॅन चाललाय यांचा मना टाकून. तर मम्मी कुठे आम्ही बोलेल मम्मीतला चल म्हणून चला रे बाय बाय आराध्या बाय चला चला बाय अभ्यास करा ना पळशी निकल तिकडे खेळा ना. हे बघा चरत आहे गाडीत मला भेटला यांचा चाक नाही हो. ठीक आहे काम होतो पण चाकणार सोबतीला बॉटल नाही. गाईज पहिले ड्रेस घ्यायला आलो शॉपिंग पण वेळला. हे बघा इथे इथे येऊन थांबलो त्यांचा कोण आतमध्ये असते तो आला नाही अदेप तो आला का जाऊ आतमध्ये. गाईज झाले आता आमचे शॉपिंग करून. हे बघा शॉपिंग पण वेळ लय बरे वाटते इथं म्हणजे पाहिजे असा भेटतोय. काय दादा गिफ्ट पॅक करायला आलोय. हे बघा दुकानामध्ये निकिताला काय सगळी हाऊस पूर्ण करायचे. काय मस्त आता गिफ्ट पॅक करून वगैरे आणलंय आणि आता नेक्स्ट नेक्स्ट काय आता मस्त रील्स अपलोड केलेली आहे. काय केली आणि आता मस्त शिंगा वगैरे घेतात आम्ही. बघा शिंगा मका आणि पोपटी बनवायचे आम्हाला. पोपटीची पद्धत कधी नवीन असेल कंटिन्यू बघा हसत राहशिव मस्त आहे की एन्जॉय करशिव पोपटी पण तुम्ही पण शिकशिव. चला आता चॅनल सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करून घ्या. असेच कंटिन्यू ब्लॉग बघा जेणेकरून मस्त नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटते आणि नवीन नवीन आयडिया काय असतील ते बघायला भेटतील. अंडी घेऊन जा अंडी काय पोपटीला चिकन घ्यायला आलोय. काहीच नाही की त्याला आता पाणीपुरी खायची इच्छा होती मग पाणीपुरी खायला आलो विशालच्या पाणीपुरी सेंटरला. विशाल पाणीपुरी भेलपुरी सेंटर करंदड्यामध्ये अजून गर्दी नाही म्हणजे. तर बघा आज बघा किती फास्ट चालतात.
आटा इटा उरावशीन गाइस टिकट बनवली तर लाल लागली दोन वर लाल झाला गाइस कशी बॉम्ब आली बघा जोलो चिप्स काल ती तवावर टिकाली नव्हती तवावर आता टिकाली विशाल काय मस्त आता पाणीपुरी शेवपुरी सगळं खाऊन झाला आणि आता चाललोय घरी चला आता पोपटीची मजा दाखवतो तुम्हाला पोपटी नवीन पोपटी आहे का नवीन स्टाईल आहे बघूया आता कशी लागते गाईज का ती पिशवी घेऊन उतरली बघा या अंड्यांची पिशवी पण घे गाईज बघा बाबू कशा वाट बघत होता चल आयडिया मारते काय काले आता गाय आलो होता घरी घरी म्हणजे मस्त आता पोपटी बनवता चिकन पहिले मॅग्नेट करून ठेवतोय बघा हे पण घेतलं मॅग्नेट करायला आणि चिकन आणि नंतर मला पाला आणा त्याचा मी पाला विसरलो आणि स्कूटी पण घरात नाही मग पाला आणायला बघायला कधी जुगाड करायला लागेल गाय जी बघा आता मस्त चिकन मॅग्नेट वगैरे करून ठेवले आणि कमी आहे कमी कारण की आपलं कुकरमध्ये बनवायचे आहे कुकरमध्ये कुकरची लबर आला होता लबर पण घेऊन आलो आहे म्हणून चिकन वगैरे सगळं कमी कमी साहित्य राहीन पण टेस्ट बघायचं आहे कशी लागते गाडीच्या वे त्यान ठेवलीस कालिया सहाल्या गाडीच्या वे तिने नेऊन ठेव बालदिन ठेवली तरी किल्ल्याचे बालदिन काला चला आता पाला वगैरे घेऊन येतो गाडीच्या का पाला कुराला आलो होतो भरावर आमच्या इकडे पुष्पक नोडला आलो होतो एवढा पाला कुरला बदलला जास्त नाही पाला लागाय पोपटीला आणि हे बघा गाडी जवळ थांबलाय काला काय मस्त आता पाला वगैरे धुवून घेतोय मुलाची भाजी धुवीत लावली गाय जे बघा आता कुकर वगैरे घेतलाय आणि पाला पाला वगैरे धुवून घेतलाय आता मस्त एकाने पाल्याच्या अजून दोन तीन कासेत असतात आपले पायाला लागते बिकते कुठं हाता बिताला का रक्त आला काही पाला टेचून असं त्याचा प्रस लावता पण ते पाल्याने एकदम रक्त यावचं बंद होतं ब्लड यावचं बंद होतं एकदा एवढा पाला कारला येतं मस्त आणि चला आता भरायचं काम चालू करू आणि आता माता माझ्याजवळ कोण नाही कॅमेरा धरा टीमेराचा जुगाड केला आहे बघा मला स्टँड कधी जुगाड करावं लागेल त्याशी जमणार नाही तर मग व्हिडिओ काढता येणार नाही बापूची तयारी झाली आमच्या दायची दायची तयारी झाली बाप आगे गाय मस्त तू शिंगा वगैरे धुवून घेते पिशवी तर घेते धुवून पहिले आता पाला पाला भरते चिकन चिकन मॅग्नेट करून ठेवलेले ते आता टाकत लावले एक्सपेल करून ठेवू त्याच्यावरती थोडी टाकायला ठेवू अजून अंडी घेतली अंडी मस्त आता अंडी धुवून वगैरे घेतो याच्यावरती पाला टाकू आता
राइस आता अंडी वगैरह पैक के लिए आता मस्त शिंगा टाकू हजार तुरीच्या शेंगा जास्त असल्यामुळे तुरीच्या शेंगा बाबूच्या वगैरे काय चाललंय काय रे बाबू या एकटाच असल्यामुळे खूप स्ट्रगल करायला लागतंय एवढाच मीठ अजून कापी नाही अजून मीठ टाकायला लागेल गायचे बघा आता मका आणले मका मका पण टाकते मस्त एक त्याच्यात मक्याचा वास पण भारी येईल एवढी एवढी पॅक झालेली आता राईस मका बघा कसला भारी आहे जबरदस्त मका आहे 20 रुपये घेतला पण 20 रुपयासारखा मका पण आहे मस्त याला कापून टाकतो गायचे बघा आता मस्त मका एका लावला आणि त्याच्यावरती आता परत चिकन ठेवत होतं याच्यावरती लास्ट स्पेला चिकनचा आणि याच्यावरती एवढा पाला राहिलाय तो ठेवतो आणि पूर्ण पॅक करून घेतो गायचे बघा आता पोपटी पॅक केली मस्त की पूर्ण पूर्ण पाल्यानं टाकली आता कशी मेहनत आहे आमच्या घरात गोंगाट जास्त असत थोडा ऍडजस्ट करा तुला माझ्या शिवाय राहत नाही आणि चाललंय बघा आपल्याला टाकून सोरून चाललास ना हे बघा चालला तर मला सोरून मी नाही तू जट्टात चाललास मला सोरून काय 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 गायला तर मस्त कुकर ठेवलेले आता गॅसवर बघूया आता कशी होतंय फर्स्ट टाइम काहीतरी करत लावले नवीन कुकर पोपटी नवीनच आहे फर्स्ट टाइम आहे बघूया आता कशी होतंय 10:11 ठेवली आणि अजून 3-4 शिट्या घेऊ आता बघू आता काय नुसती आता यांची मस्त तयारी वगैरे झालेली आहे आता ही चाललीत ऐरोलीला दुर्वांच्या घरी दुर्वाचा बर्थडे आहे 31 त्याच्यासाठी आता चाललेत आजच मला वगैरे टाकून चाललेत म्हणून मला टाकून चाललीन आणि बघा आता हे पोपटी पोपटीला मेहनत एक त्याचीच आहे फक्त बघूया आता मेहनतीचा फल भेटते का नाही कसा भेटते तर खायला देत आमशी का मी एकटाच खाव ती आली म्हणजे का 4 शिट्या झाल्या का झाल्या कधी भाव का होता माणसांनी आवरा पण बारा नसतोय आवरा भाव बरा नसतोय निसा कुठं निघला ती लगेच निघला झाला तर पिट चोरला का झाला पिट चोरला अर्धा एकटाच जाते तेव्हा त्या जमतोय हा त्या जमतोय पिट चोरला अर्धा एकटाच तोंडाला आता जरा थांबता नाही एवढे याला धावतोय तर मस्त क्लास मधून पण बोलवला नाही रे धावत आले का क्लास मधून कुठे पोपटी बनवली बघ तुझ्या आधी वेड्या कुकर पोपटी कुकर पोपटी काय कवापासून जावा निघलेली ना आता लसूण निसायला लागली निसती कवशी धावणार चाललेला कवशी माझी माझी डोक्यावर बसलेली मी बोलत होतो पोपटी खाऊन जा मेहनत केल्यावर खाऊन जा ऐकतच नव्हती नाही चल याला पण आणला याला पण कपडे कपडे घातले पालाशी कारलेला आता पोपटी खाल्याशी जावाचा नाही 3 शिट्या झाल्या आता चौथ्या शिटी लावून कारू चौथ्या शिटी झाल्या बघूया कशी लागते काय झाली आता 4 शिट्या झाल्या मस्त विकी या कारू का शिट्या
गाय जी बघा माऊ पण आली आहे माऊ कपडे मस्त आहेत रे काय कुठे आहे माऊ बघा मावशीला न्यायला आले दुर्वा बाहेर घे डायरेक्ट याच्यात घंटा कळला बघा सगळी आली पाहुणी ताई मामी ए कलिंगड वाटते का झाले हे बघा मस्त खोललाय आता यो घे ना चिमटा चिमटा घे शिंग घेतले होता पहिला टेस्टिंगला बरोबर लागते तू खाऊन बघ दुर्वा तू खाऊन बघ ठीक आहे बरोबर आहे का बघ गाय चिकन घेतले चिकन चिकन टेस्ट करून बघ लय भारी झटपट पपटे आहे बरोबर आहे का भाऊ लय भारी झटपट लय भटापट काम आहे आता मी पण घेतो घे ना बरोबर आहे चिकन वर जास्त शिजले बघ गाय मस्त आता खाऊन घेतो लय भारी झाला नवीन त्याच्या ट्राय केला लय भारी झाला चला आता मस्त खाऊन घेतो बाय 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 ए कलिंगड गाय चालली आता सगळी हि बघा पलटण दुर्वा बाय ए कलिंगड येऊ येऊ दुपारी रातचे तुम्हाला पार्टे असतात म्हणून दुपारचे बाय 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 कर हा बाय भाऊ दुर्वा ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे चला बाय बाय बाबू बाय 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 चला चला राजू बघा तुम्ही अंडा घेतलाय जरासा खाऊन बुन बघला लय बरं लागला अंडा पण एकदम परफेक्ट आहे म्हणजे पोपटेन खाले एकदम पाणी बिणी टाकत जाऊ नका मग खाली थोडा पाणी पाणी साचतंय कारण की मी पाला पण वाला वाला टाकलेला म्हणून खाली पाणी थोडा थोडा साचलेला एकदम पाला वगैरे सुकवून टाकत जा बाकी सगळा परफेक्ट आहे तीनच शिट्या घेत जा जास्त पण नका घेऊन की चार शिट्यांनी थोडा जास्त शिजल्यासारखं वाटत होता तीन शिट्या परफेक्ट आहे गाईज मस्त आता निकिताचा पण गेली सगळी पोपटी वगैरे पण खाऊन झाली चला आता आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि पोपटी कशी वाटली तर तुम्ही टेस्ट नाही केली समजा पण बघून तर कशी वाटली ते तरी कमेंट करून सांगा आणि चला आजचा ब्लॉग इथे एंड करतो आयो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट